आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसांवरून ठेपलं आहे आणि आपल्याला आपल्या सामान्य माणसांतर म्हणायचं, आपल्या लाडके जे सेलिब्रिटी असतात त्यांच्या घरचा गणपती कसा असेल, ते त्यांच्या घरी गणपतीची तयारी कशी करत असतील, किंबहुना गणपतीचं डेकोरेशन कसं करत असतील याची आपल्याला नक्कीच उत्सुकता असते. सेलिब्रिटी गणेशा या आमच्या शोच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींच्या घरच्या गणपतींचं दर्शन तर घडवतोच, त्याशिवाय ते त्यांच्या गणपतीसाठी त्यांच्या गणरायासाठी आगमनाची तयारी कशी करतात, डेकोरेशन कसं करतात, त्यांच्या घरचा गणपती कसा असतो हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवत असतो. तर आज आमच्याबरोबर अशीच एक सेलिब्रिटी आहे जिने बॉलिवूडबरोबरच आता मराठीतही पदार्पण केलेलं आहे. हमारे अधुरी कहाणी असेल, हम्टी शर्मा की दुल्हनिया असेल, कियान का असेल, तिच्या गोड आवाजाने सगळ्यांनाच भुरळ घातली होती आणि आता तीच गोड व्यक्ती आरती द अननोन लव्ह स्टोरी या सिनेमाद्वारे मराठीतसुद्धा तिने पदार्पण केलेलं आहे. तर मी बोलतो आहे दीपाली साठेबद्दल. दीपाली तिच्या घरच्या गणपतीची तयारी करण्यासाठी गणेश गल्लीत आलेली आहे. काही मखर तिला घ्यायचे आहेत, आपण दीपालीकडनंच जाणून घेणार आहोत की यंदाचा तिचा गणेशोत्सव कसा असणार आहे. दीपाली हाय. हाय कपिल. दीपाली साठे जिच्याबद्दल आपण बोलत होतो, मी मस्त. दीपाली आम्ही आता मी खूप सांगितलं भरभरून तुझ्याबद्दल की तुझी गाणे सगळ्याबद्दल सांगितलं, तर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एका गोड गाण्यानेच करूया का. गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया. वा क्या बात आहे. दीपाली गणेश गणपती काही दिवसांवरून ठेपलेले आहेत आणि आमच्या रसिकांनाही आम्ही आमच्या या शोच्या माध्यमातून दाखवत असतो की त्यांचे जे लाडके सेलिब्रिटी आहे ते नेमकं त्यांच्या घरी गणेशोत्सव कसा साजरा करतात. तर यंदा गणपतीचं तुझं स्पेशल प्लॅनिंग काय आहे किंवा काय तू यंदाचा गणेशोत्सव कशाप्रकारे सेलिब्रेट करण्याचं ठरवलं आहेस. कपिल, गणपती माझे सगळ्यात फेवरेट देव आहेत आणि मला खूप एक्साइटमेंट आहे की आता 2-3 दिवसच वाचले गणपतीकरता आणि हे माझं थर्ड इयर आहे मी गणपती आणणार आहे घरी. आणि माझ्या घरी माझं होमटाऊन आहे तिथे 5 दिवसाचे गणपती असतात. मैंने ये प्रयत्न किया है कि मैं इको फ्रेंडली गणपती लेके आऊँ. आपण बघतोय की खूप सुंदर आणि आकर्षक असे मखर इथे आहे. आवडेल की इतके चॉईस इथे आहेत, इतक्या व्हरायटी इथे आहेत, तर यातलं तुला कोणतं आवडतंय. सगळे एवढे सुंदर आहे ना, मतलब इतना सुंदर उनका डिझाईन है, इतना प्यारा, एक अलग ही फील आहे यु नो यहाँ पर आके. इट्स व्हेरी डिफरंट. लाईक आपण दुसऱ्या जागी जिथे जातो तर ते फ्लावर्स अँड थर्माकॉल जे नाही आहे चांगलं आपल्या पर्यावरणाकरता, आणि इथे येऊन मला खूपच चांगलं एक फील येतं आहे नो. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. सगळे खूप छान आहे, खूपच सुंदर आहे. गणपती फेस्टिवल जसं आपण लहानपणी एन्जॉय करायचो तसं आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. तर लहानपणी कुठे ना कुठे काही धमाल किस्से आपल्या आयुष्यात घडतात. माझ्या तरी लहानपणी खूप गणपतीच्या आठवणी खूप आठवणी आहेत. तर तशा आठवणी तुझ्याही बाबतीत असतील तर एक गणपतीचा आठवण, एक किस्सा काही असेल तर तो आमच्या रसिकांसोबत शेअर कर. किस्सा म्हणजे आमच्या इथे मी देवासची आहे, जे इंदोरच्या जवळ एक लहान जागा आहे देवास. तर तिथे मी लहान होते तेव्हा मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले 2010. त्याच्या अगोदर मी सगळे आमचे गणपती तिथेच मी सेलिब्रेट केले. आणि आम्ही काय करायचो की लहान होतो तर रिक्षामध्ये गणपती आणायचे आणि वाजवायला काही नाही असायचं तर आम्ही घरचेच ताटली आणि चमचे वाटी घेऊन ढंड 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 यु नो बजा के पुरा उनको लेकर आते थे आणि विसर्जनाकरता पण आम्ही जायचो. तर ते एक वेगळंच यु नो ते एक वेगळीच मजा होती त्या सगळ्यांची. तर कुठे ना कुठे गणेशोत्सवात कार्यक्रम असतात, बरेचसे गाण्यांचे कन्सर्ट असतात, तर तिथे जावं लागतं. तर आपण ती मजा ती धमाल सगळी मिस करतो. तर त्याबद्दल की काही पाबंध काही निर्बंध आली आहेत. कपिल थोडं तरी आलेलं आहे डिफरन्स ऑब्व्हियसली, कारण की मी जेव्हा देवासमध्ये होते तेव्हा सगळं यु नो मी कितना भी एन्जॉय कर सकती थी, मैं कहीं पे भी जा सकती थी, तेव्हा मी एवढे शोज नाही करत होते. पण आता मुंबईत आल्यानंतर आमचे जसं तू बोलला की शोज असतात तर आम्हाला बाहेर जावं लागतं. तर यु नो कामं करता नाही बोल सकते यु नो, अगर आपका काम है तो आपको करना ही पडेगा. तर त्या सगळ्या मी वस्तू थोडं मिस करते. वो सारी यादें मैं बहुत मिस करती हूँ. सॉरी. हाँ माझी मराठी खूप कमाल आहे. तुझी मराठी
जरी खूप कमाल असली तरी तुझा आवाज गोड आहे आणि तुझी गाणी सगळ्यांना आवडतात, तर आपण एक गाणं म्हणूया. चालेल चालेल. वाजे मृदंग टाळविणा, वाजे मृदंग टाळविणा, येरे नाचत गौरी गणा. वाजे मृदंग टाळविणा, येरे नाचत गौरी गणा. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, नाच नाच रे गजानना. वाजे मृदंग टाळविणा, येरे नाचत गौरी गणा. तू खूप ऐकलं होतं ह्या जागेबद्दल, इथल्या ह्या शॉपबद्दल, आणि सगळं ऐकून तू इथपर्यंत आलीस. आणि तुझ्या म्हटल्याप्रमाणे अनेक सुंदर सुंदर मखर इथे आहेत. म्हणजे मलाही आता प्रश्न पडला आहे की एक मला आवडलं आणि दोन पावलं पुढे गेलो की दुसरं पण मला आवडतंय, आणि त्यामुळे कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही माझ्यासमोर पण एकशे प्रश्न उभा राहिलेला आहे. तर मला सांग की आपण इतकी मखर बघितली तर तुला नेमकं कोणतं आवडलं? आता पण आपण अनेक मखर आपल्यासमोर आहेत. ॲक्च्युली ह्या मखराला बघणार तर यु नो किती प्रिटी आहे, खूप चांगलं आहे. अगर मेरा घर आहे ना बहुत बड़ा होता ना तो मैं शायद इसे ले जाती, या आगे भी देख सकते हैं. खूप मोठे मोठे जे मकर आहे ना ते, अगर माझं खूप मोठं घर असतं ना तर मी ह्याच्यामधनं काही घेतलं असतं. पण माझ्या घरा आत्ता माझ्या गणपती बाप्पासाठी आपण बघूया पुढे, मला एक आवडलेलं आहे मी सांगते तुला. तर दीपालीला एक मखर आवडलेलं आहे, आणि जसं दीपाली म्हटली की आता सगळी मोठी मोठी मखर होती, तिला लहान मखर हवं होतं. तर दीपाली तुझ्या डिमांडनुसार अनेक लहान मखर इथे आहेत, आणि मेन म्हणजे जे नानी त्यांचा वर्कशॉप आहे त्याही इथे आहेत. तर आपण त्यांच्याशी मी तेच बोलणारच होते आता, कारण की मी ह्या जागेबद्दल एवढं ऐकलेलं आहे. पण यु नो नानी जी जे आहेत त्या माझ्याशी जास्त खूप चांगल्यापैकी यु नो एक्सप्लेन करू शकणार, तर आपण नानीजीशी भेटू त्यांच्याशी बोलू. प्रवास म्हणजे पहिले थर्माकोलचे मखर करायचं आम्ही, तर ते प्रदूषण होतं त्यामुळे ते टाळण्यासाठी आम्ही इको फ्रेंडली मखर तयार केलं. जवळ 17 वर्ष झाली याला, ह्या प्रवासाला. अगोदर भीती होती थोडी, 4-5 वर्ष कोणी लोक ॲक्सेप्ट करत नव्हते, आणि पहिल्या वर्षी तर खूपच भीती होती कारण मोठा पगडा होता थर्माकोलवरती. पण आता सगळे म्हणजे आवडीने नेतात इको फ्रेंडली मखर, आणि गणेश मूर्ती पण याचीच इको फ्रेंडलीच घेतात. शाडू मातेची म्हणा, पेपर पर्लच्या पण छान मूर्ती आहेत आमच्याकडे. बघ आता नानींनी तुला एक सजेस्ट केलं, तू मखर घेण्यासाठी इथे आली होतीस, पण त्या म्हटल्यात की ती इको फ्रेंडली शाडूच्या मातीचे गणपती पण खूप सुंदर मिळतात. तेच मी तेच मैं फिर से वही सोच रही हूँ की अभी यहाँ से ही मैं गणपती भी मेरे लेके जाऊंगी, कारण की सगळं इको फ्रेंडली आहे ना, आपल्याला तेच यूज करायला पाहिजे. आणि मी सगळ्यांना सांगेल की मी 3 वर्षापासून मी इको फ्रेंडली गणपती आणते माझ्या घरी. तुम्ही सगळेही इको फ्रेंडली गणपती आणा, डेकोरेशन पण इको फ्रेंडली करा. दीपाली खूप सुंदर असं मखर तू निवडलंयस घरी नेण्यासाठी, का आवडलंय मखर तुला? मला कपिल पर्सनली मला नेचरशी खूप जास्त प्रेम आहे. मला खूप आवडतं ग्रीनरी आणि यु नो पाणी, ॲनिमल्स, मी खूप मला प्रेम आहे या सगळ्या ह्याच्याशी. आणि मला हे खूप सुंदर वाटतं आहे, ह्याच्यात माझे गणपती बसलेले खूप गोड दिसणार. आणि जसं की नानींनी सांगितलं की ह्याला आम्ही आणि डेकोरेट करू शकतो काही काही लावून, तर आणि ह्याच्यात जे लाईट्स आहे ना ते खूप छान इफेक्ट देत आहे. तिकडे जसं पाण्याचं पडतं आहे तर ते ब्लू आहे, ब्लू इफेक्ट येत आहे लाईटचं. मला खूप छान वाटलं माझ्या गणपती बाप्पांसाठी. तर मला सांग यंदाचा गणेश उत्सव तुझ्यासाठी काय स्पेशल असणार आहे, काय विश तू गणरायाकडे मागणार आहेस, काय साकडं गणरायाला तू घातलंयस? गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, सगळे विघ्नांना हरतात, आणि कलेचे कला के देवता आहे गणपती बाप्पा. तर मी त्यांना त्यांच्याशी बस हेच प्रे करणार की मी गाते, मी सिंगर आहे, तर मला सगळं माझं छान हो, माझ्याबरोबर सगळे सिंगर्सचं खूप छान हो. तुझं मागतो मी आता,
मागतो आता तुझं, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावी एक दंता तुझं, मागतो मी आता, मागतो मी आता तुझं, मागतो मी आता। वाह, क्या बात है दीपाली, थैंक यू सो मच। थैंक यू। वीडियो जर्नलिस्ट अरिंदम सर, कपिल देशपांडे, जी मीडिया, मुंबई। जी 24 तास रहा एक पाऊल पुढे।